शहर में कोरोना का बढ़ता संक्रमण, उसके चलते राज्य सरकार की ओर से सोमवार को राज्य के महसूल मंत्री बाला साहब थोरात को नागपुर की समीक्षा करने के लिए भेजा गया। सोमवार को थोरात की उपस्थिति में विभागीय आयुक्त कार्यालय में कोरोना पर समीक्षा बैठक ली गई, मगर इस बैठक पर भाजपा विधायक और सांसदों ने इस बैठक का बहिष्कार किया। इस बात की जानकारी विधायक गिरीश व्यास इन्होंने पत्र परिषद के दरमियान दी। इन्होंने कहा कि बैठक तो हुई मगर उपाय योजना नहीं होती। आज शहर में कितने लोग हैं उनका इलाज नहीं हो रहा। एक कोरोना पेशेंट को अस्पताल ले जाने के लिए मनपा को घंटों का समय लगता है। मनपा में मुंडे की तानाशाही चल रही है। सोशल मीडिया पर वीडियो डाल झूठ बोलने का काम हो रहा है। शहर में वैद्यकीय कर्मचारियों की जरूरत है, ऐसी मांग भी की गई है, मगर राज्य सरकार की ओर से इस ओर किसी भी तरह का कदम नहीं उठाया गया। ये झूठ की सरकार है, इसलिए झूठों के बैठक में जाकर क्या करें, इसलिए हमने यह बहिष्कार किया है, ऐसा व्यास ने बताया। कितने पेशेंट हैं जिनको पॉजिटिव होने के बाद भी 48 घंटे, 60 घंटे और 72 घंटे तक घर से नहीं ले गए? अगर उनको 48 घंटे, 60 घंटे और 72 घंटे पहले घर से ले जाया गया होता तो इनके प्राण बच सकते थे। मैं नाम के साथ उल्लेख कर रहा हूँ, मेरे प्रभाग के रमेश जैन नाम के व्यक्ति है, वो पॉजिटिव होने के 60 घंटे बाद उनको ले गए और ले जाने के 60 घंटे के अंदर उनकी मृत्यु हो गई। अगर उनको 60 घंटे पहले ले जाया गया होता तो शायद उनके साथ ये हादसा नहीं होता। एक एस कुमार करके ऑर्केस्ट्रा का ग्रुप चलाते थे, वो एस कुमार 48 घंटे तक अपने घर में थे, उनको लेकर के नहीं गए। शेखर घटाटे नाम था उनका, उन व्यक्ति की भी अच्छा चलता फिरता आदमी मुझसे फ़ोन पर बात किए, उसके बाद एडमिट होने के बाद 48 घंटे बाद जाने के कारण इन्फेक्शन बढ़ गया। शेखर घटाटे नाम के इस व्यक्ति का भी देहांत हो गया। ये दो नाम मेरे संपर्क के हैं, आप शहर में ऐसे अनेक नाम देखेंगे। एक मसंद नाम का व्यक्ति पुष्पांजलि अपार्टमेंट रेशिमबाग में पॉजिटिव था, उसकी डेथ हो गई। उसकी डेथ होने के बाद उसके परिवार से फ़ोन गया कि पत्नी की तबीयत ज़्यादा सीरियस है, आप उसको चेक करने की व्यवस्था कीजिए। डॉक्टर रविंद्र भोयर जी ने स्वयं फ़ोन किया, महानगर पालिका के अधिकारी को फ़ोन किया। रात 10 बजे से लेकर के 12:30 बजे तक कोई व्यक्ति पेशेंट के पास नहीं गया। 12:30 बजे घर में ही उस पेशेंट ने अपने दम तोड़ दिया। आप कल्पना कीजिए कि हैंडीकैप पेशेंट 15-15 घंटे मेडिकल में एम्बुलेंस के अंदर बैठा रहता है। ये पूरे भयावह चित्र है। 2160 में अगर 873 लोग वेटिंग लिस्ट में हैं, उनको हम एडमिट नहीं कर सक रहे, इसका मतलब महानगर पालिका ने यंत्रणा पूर्ण रूप से तैयार नहीं की, जिसका परिणाम कोरोना के ऊपर हो रहा है। और मृत्यु का प्रमाण आप देखिए, इस बीच में ही मृत्यु का प्रमाण बढ़ा है, और मृत्यु के प्रमाण को बढ़ाने में महानगर पालिका के एडमिनिस्ट्रेशन का फ्लॉप होना सबसे बड़ा कारण है। सर, आज जो बैठक है त्याच्यावरती संपूर्ण बहिष्कार आपला आहे, काय कारण आहे? बघा, आज राज्य सरकारच्या वतीनं बहुधा त्यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले म्हणून महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात नागपूरमध्ये आले, त्याचा निरोप मिळाला आणि आम्ही त्या बैठकीवर बहिष्कार टाकला। या सरकारला कोविडच्या संदर्भामध्ये काम करताना ज्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे त्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो। मुळात नागपूरच्या एकंदर गंभीर परिस्थितीला राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांचं चुकीचं नियोजन हे याला कारणीभूत आहे। नागपूर शहरामध्ये ज्या प्रमाणामध्ये रुग्ण वाढले आहेत त्या रुग्णांची संख्या आम्ही नियंत्रित आणू शकलो असतो जर जनप्रतिनिधींशी, महापौरांशी, सगळ्यांशी पालकमंत्री आणि मुंडेंनी संवाद केला असता। संवादाच्या अभावामुळे खरी परिस्थिती त्यांच्यासमोर येत नाही आणि खोटी माहिती माननीय मुंडे जसं लबाड लांडगं ढोंग करतंय आणि काम केल्याचं सोंग करतंय, या पद्धतीनं त्यांनी सातत्याने नागपूर शहराच्या जनतेला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक संभ्रमित माहिती देऊन असं करून ठेवलेलं आहे। आणि त्यामुळे जे खोटारडे आहेत त्यांच्या आढावा बैठकीला जाण्याचं काही कारण नाही। पालकमंत्र्यांनी कधीही नागपूरच्या जनप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही। ज्या दिवशी माननीय महापौरांनी 24 तारखेला एक बैठक ठेवली, त्या बैठकीमध्ये ठरलं त्यावेळेला तिथे मुंडे होते, 31 तारखेला 12 वाजता बैठक होणार, आढावा घेऊ असं सांगितलं। 2 दिवसाचा आम्ही शनिवार रविवारचा बंद पुकारला, त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मग आपल्याला नागपूर शहराला लॉकडाऊन करायचं आहे का
याच्यावर चर्चा करायला पुन्हा 31 तारखेला एक बैठक होती, पण ठीक त्याच वेळेला त्याच दिवशी त्याच वेळेला पालकमंत्र्यांनी एक वेगळी बैठक बोलावली. माननीय महापौरांनी त्यांना पत्र दिलं आणि ते पत्र देऊन त्यांना विनंती केली की आज महानगरपालिकेतल्या या बैठकीची अध्यक्षता तुम्ही करा. परंतु पालकमंत्री मोठं मन करू शकले नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे की महापौरांनी आपल्याला महानगरपालिकेत बोलावलेलं आहे, आपण तिथे जाऊ आणि चर्चा करू. अध्यक्षता पालकमंत्र्यांनी केली असती, संवाद झाला असता, पण यांना संवाद करायचा नाही आहे. मग हा फार्स कशाला? महानगरपालिकेला वेठीस धरून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये एक दुर्भाग्यपूर्ण राजकारण करण्याचा एक निर्णय बहुधा या आघाडीच्या सरकारने घेतला आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतो. म्हणूनच आम्ही थोरात यांच्या या बैठकीला गेलो नाही. महानगरपालिका हां या संदर्भामध्ये आम्ही जनतेचं जनजागरण करतो. आम्ही या सरकारचं तुमच्या माध्यमातून ज्या ज्या कमतरता आहेत त्या आम्ही नेहमीच मांडू. आम्ही जनतेला प्रबोधन करतो आणि या संदर्भामध्ये तिथे बसून काही निर्णय हे घेऊ शकले असतील तर मी जी माहिती घेतली त्यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. आयुक्तांनी 15 कोटीची मदत महानगरपालिकेची मागितली, या GMC आणि IGMC स्टाफ मागितला, राज्य सरकार देऊ शकलं नाही. निर्णय घेण्याची ताकद नाही. लोकांना जे या संदर्भामध्ये वैद्यकीय सेवा देऊ शकतात अशा मंडळींना एक प्रकारचं जे एक आश्वासन दिलं पाहिजे, त्यांना एक सर्टिफिकेट देण्याची गरज जर राज्य शासनाने धोरणात्मक जाहीर केली असती लोक सरसावून पुढे आले असते. पण सरकारला हे करायचं नाही. त्यांच्याकडे जो नियम आहे, कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत जे खाजगी प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टरांना सगळ्यांना जर कामावर लावलं असतं इमर्जन्सी म्हणून, तरी जे सांगतात आज या स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे 1200 बेड खाली आहेत. आणि जी माहिती आहे की 875 लोक अद्यापही 2 दिवसापासून ॲडमिशनची वाट बघत आहेत. बेड खाली आहे, ॲडमिशनची वाट बघत आहेत. आम्ही डीन मेडिकलला महापौरांबरोबर जाऊन भेट दिली, IGMC मेडिकल डीनशी बोललो, त्यांनी सांगितलं आमचा जो स्टाफ नाही. आणि आज जर स्टाफची व्यवस्था जर राज्य सरकार करू शकत नसेल तर आढावा कशाचा घ्यायचा, कोणाशी आढावा घ्यायचा, काय करणार आहेत? जनतेला वेठीस धरून केवळ आढाव्याच्या बैठकी घेऊन फार्स करणं आणि वर्तमानपत्रात आम्ही बैठक घेतो आहे असं सांगणं हे काही सरकारचं काम नाही. हे सरकार फेलियर सरकार आहे आणि त्यांना माहिती देणारे अधिकारी हे अधिक फेलियर आहेत, हेच आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो. आणि म्हणून आम्ही आज या बैठकीच्या संदर्भात बहिष्काराचा निर्णय आमच्या सर्व आमदारांनी घेतला. आणि माझी माहिती आहे की राज्यसभेचे खासदार डॉक्टर महात्मे यांना देखील आजच्या बैठकीचं निमंत्रण हे काल रात्रीपर्यंत पोहोचलं नव्हतं, हेच मी आपल्याला सांगू शकतो.